जन्माला आलेली अनेक माणसं अशी आहेत की काही गोष्टी माझय 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 म्हणतो आपण. सगळं काही माझय 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 म्हणतो. बघा कुठून सुरुवात होते माझय माझय म्हणायला. ऐकायला येते ना वाजी येते का? बघा माणूस कुठून माझं म्हणायला सुरुवात करत. एका वाक्यात सांगून जाते, लक्षपूर्वक ऐका. माय एक रस्ता होता, रस्त्याच्या या बाजूला एक घर आहे, रस्त्याच्या या बाजूला एक घर. लक्ष देऊ नाही का? मध्ये रस्ता आहे, या बाजूला एक घर आहे, या बाजूला एक घर आहे. घराच्या त्या वाटेवरून त्या रस्त्यावरून एक म्हैस जाऊ लागली. म्हैस जाऊ लागली, म्हैस जाता जाता म्हशीनं शेण टाकलं, पोटा टाकला, शेण टाकलं, म्हैस पुढं निघून गेली. आणि याही घरची बाईनं पाहिलं, त्याही घरच्या बाईनं पाहिलं, दोघी धावत बाहेर आल्या. ती म्हणते माझ, ती म्हणते माझ, ती म्हणते माझ, या घरची म्हणते माझ. ती म्हणते माझ शेण, ही म्हणते माझ शेण, ती म्हणते माझ शेण, ही म्हणते माझ शेण. दोघी भांडून घ्यायला सुरुवात झाली. दोघीचं भांडण सुरुवात झालं, भांडण करू लागल्या. हे समोर जाणाऱ्या म्हशीनं पाहिलं, जी म्हैस पोटात टाकली होती ना, ती म्हैस पुढं जाणारी, तिनं परतून पाहिली, कशाचा गरबा आहे. मागे परतून तिनं पाहिलं, गरबा चालू आहे, कशाचा गरबा आहे. कळालं की ती म्हणते माझं शेण, ही म्हणते माझं शेण. म्हैस म्हणायला लागली, शेण बाई माझ आहे, शेण तर माझ आहे. ही म्हणते माझ, ही म्हणते माझ, खरं शेण तर माझ आहे ना. आय कोणाचे शेण? म्हशीचे. अरे इथून आपल्या जीवनाला सुरुवात होते. एखादा शेणाचा पोटा पडला तर ते माणूस दुसऱ्याला घेऊ देत नाही, ते तिथं नसत. किती आपलं 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 करावं. बघा एक उदाहरण तुम्हाला सांगून जाते. पूज्यश्री मुरारी बापूंनी सांगितलेले खूप मोठ चिंतन आहे. त्यांनी सांगितलं, एक प्रेत यात्रा निघाली, एक प्रेत यात्रा निघाली. प्रेत यात्रेमध्ये अगोदर फुलं टाकतात, टाकतात ना ओ बाबा, टाकतात की नाही? हा, फुलं टाकली. अगोदर फुलं टाकली, मग पुन्हा त्याच्या वटीमध्ये काय बांधतात? तांदूळ. कशासाठी? पहिला मुक्काम आहे शिजू खाण्याला, चूल बांधावं म्हणून तिथं. असं काही आहे का? तरी सुद्धा त्याच्या ओटी तांदूळ बनतो. दोन गोष्टी झाल्या. बापूजींना एक माणूस येऊन विचारला, म्हणे बापू ही फुलं का टाकतात? बापूंनी सांगितलं, तो मेलाय श्रद्धांजली वाहण्यासाठी फुल टाकतात. पुन्हा तो माणूस शांत बसावला, पुन्हा विचारलं, बापू ते तांदूळ का बांधतात? त्यांना बापूंनी सांगितलं, मी तर संन्याशी आहे, मला एवढं काही माहिती नाहीये, पण गरुड पुराणामध्ये असं चिंतन आलंय, अरे तू एवढं कमावून ठेवलास विसाव्याला तुझ्या सोबत, तुला समाधान वाटावं किंवा तुला पाहताना लोकांना समाधान वाटावं म्हणून गठोडं बांधलं. ठीक आहे, असं काही असेल. मग पुन्हा त्या प्रमाणसाने प्रश्न विचारला, बापू मरे हुए को उसको पैसों की क्या जरूरत, पैसे क्यों देते हैं? बापूजी बोले, खर्चे के लिए चाहे होगे देते होगे. अरे खर्चायला पाहिजेत असतील, तिथं गेल्यावर खर्चेला चहा पाणी करायला, बिडी घ्यायला, काय जे असेल त्याच ते घ्यायला लागत असतील म्हणून दिलं. नाही म्हणे बापू, तुम्ही खोटं बोलताय. मग कशासाठी देतात रे पैसे? त्यांनी सांगितलं, एवढं गोड चिंतन आहे त्या पैशावरच, ज्या पैशासाठी हा रात्र रात्र झोपत नाही, दिवसा रात्री लेकरं रडली तरी त्यांना एक रुपया न देता कमाई करून कमाई करून कमाई करून गाठोडं बांधून जातो, त्याच्याच घरचा मुलगा घे पैसे म्हणून त्याच्या अंगावर फेकतो, मेल्यानंतर तो उचलत नाही, घे उचल घे उचल.
उचलणार आहे आता तुला जितके पाहिजे तेवढे देतो उचल, पण मेरीला उचलत नाही. याच्यावरून एक गोष्ट लक्षात येते, असेपर्यंतच आपल्या कामाला तो येणारा पैसा आहे. जिस दिन आपण ज्या दिवशी आपण मेलो ना त्या दिवशी काहीही आपल्या सोबत घेऊन जाता येत नाही. मग जे घेऊनच जाता येत नाही त्याच्यासाठी धुरे फोडायची काय गरज आहे, रासोळ चोरी का करायची काय गरज आहे, लोकांच्या शेतातलं वैरण आणून आपल्या म्हशीला घालायचं, तिचं दूध बाजारला फाली टाकून विकायचं, एवढं खटा टोप करून आपल्या सोबत काहीच येणार नाहीये तरी सुद्धा माणसं या धनाच्या मागे लागले. पण संत महात्मे या जगातलं सगळ्यात उत्तम धन कोणतं असेल त्याचं उदाहरण देतात. परमार्थ महाधन जोडे देवाचे चरणा. परमात्मा हे महाधन आहे. सगळ्या धनांपैकी उत्तम धन कोणतं असेल तर महाधन कोणतं असेल तर ते परमार्थ महाधन. त्याच्याने काय फायदा होतो, जोडे देवाचे चरण, त्या देवाची चरण जोडता येतात, त्या परमात्म्याची भक्ती आपल्याला साधता येते. एकदा का त्या भक्तीची आवड निर्माण झाली, एकदा का त्या भक्तीचा उगम आमच्या हृदयामध्ये झाला की आता पाहिलं त्याला देव दिसायला लागतो. इथपर्यंत लक्षात ठेवा, दृष्टी कशी होऊन जाते. रामचरित्र मानसामध्ये त्याचं उदाहरण आलेलं आहे. एकदा आम्हाला भगवान परमात्म्याची आवड निर्माण झाली की तो परमात्मा सगळीकडे आम्हाला दिसायला लागतो. तो कसा दिसतो, हरी व्यापा सर्वत्र समाना, भाव से प्रगट हुई में जाना. हरी व्यापा सर्वत्र देखिला डोळा बैसला मनी तोची वदनी उच्चारी. ज्या दिवशी कृष्ण परमात्म्याचं अवतरीकरण गोकुळामध्ये झाला, कृष्ण परमात्म्याचं जन्म झालं, साऱ्या गवळणी एकमेकीला सांगू 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 नंदाच्या घरी ताटी झाली, सगळ्या नंदा घरी ताटी करू लागल्या. आणि त्या परमात्म्याला डोळे भरून पाहिलं आणि त्यांना वाटू लागलं, काय वाटू लागलं, सगळ्या रूपापैकी आवडणार हे भगवंताच अत्यंत सुंदर असणार साजीर गोजीर लहान अस रूप आहे अभंगाच.
पुढे